आपलं कसं विचारणं असतं काय केवढा माहिती आहे? हा काय बरं का? बरं बरं दादा, गोळ्या घेतल्या का? घेतल्या, झालं, झोपा मग. सरकारी दवाखान्यातले आहेत का तुम्ही कंपाऊंडर? आज कोणी कोणासाठी थोडं केलं तर लगेच त्याची परतफेड कशी करावी अशी परिस्थिती असते, आपल्या मनात असतं, त्याची पण इच्छा असते. मी तुमच्या कार्यक्रमात एवढं राबलो, मग तुम्ही पण माझ्या कार्यक्रमात राबा, हे की नाही, लगेच परतफेड असते. विठोबांचे वडील म्हणजे आमचे काका, खर तर मी त्यांच्या सन्मानासाठी येणार होतो खास, पण विठोबा हे रसायन वेगळं आहे. तुमच्या गावात असा एक माणूस आहे ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. तो म्हटला, फक्त माझ्या नानांचा कसं काय सन्मान करायचा, माझ्या गावामध्ये परिसरात जेवढी लोक नानांच्या वयाची झाली ते सगळे मला पूजनीय आहे, त्या सगळ्यांचा सन्मान आपण करू, आणि त्यांनी हा कार्यक्रम ठरला. असा कार्यक्रमाला कोण नाही म्हणेल मला सांगा. आणि त्यात पुन्हा ते गाव म्हणजे आमच्या आदरणीय निंबाळकर साहेबांच्या गावाच्या जवळच, त्यांच्या परिसरातलं, त्यामुळे मला आज फार फार भरून आलंय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. काही काही गावाच्या मातीलाच गुण असतो आणि ते मला पदोपदी दिसतंय. आधी उल्लेख झाला, आदरणीय साहेब जळगावला कलेक्टर होते. तुम्हाला सांगतो, इतकं चांगलं काम केलं की तिथे लोक विचारायचे हे साहेब कुठले आहेत, आणि कुठले म्हटल्याबरोबर गावाचे नाव निघत. आणि मला असं वाटत की ते ज्यांच्यामुळे घडले ते आदरणीय गुरुजी पण आज या कार्यक्रमाला असणं हे आपल्या सगळ्यांसाठी फार भाग्याचं लक्षण आहे. आजच्या कार्यक्रमाचं खरंच जर प्रमुख कोणी असेल तर ते गुरुजी आहेत, की ज्यांनी या गावामध्ये या परिसरातून नुसतं साहेब नाही साहेबांसारखी अनेक लोक घडवली. ही पिढी होती म्हणून काहीतरी चांगलं पुढे घडलं. तर गुरुजी मी वंदन करतो आपल्याला, आपण आज आवर्जून या कार्यक्रमाला आहे हे आमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. असं नाव असं कर्तृत्व या भागातल्या अनेक लोकांचं आहे. मला आठवतं हे सगळं संस्कारातून येतं. तुम्ही जेवढे 75 वर्ष झालेली लोक बसली आहेत ना, तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय केलंय. आपण म्हणतो की आदरणीय किशोरराजे निंबाळकर साहेब इतकं मोठं व्यक्तिमत्व प्रशासनात, आज उद्योगामध्ये, म्हणजे त्यांनी कार्यक्रम आयोजित केला म्हणून नाही, पण विठोबा जे काम करतायत ते देशामध्ये त्याचं नाव घेतलं जातं की ग्रामीण भागामध्ये किती चांगला उद्योग चांगल्या वृत्तीने केला जाऊ शकतो. हे सगळं जे घडतं ते तुम्ही सगळं वातावरण निर्माण करतात आणि त्या वातावरणामधून अशी माणसं घडतात. त्यामुळे आजचा हा तुम्हाला सन्मान केलेला आहे. खरं तर काय 75 सगळी लोक बसली, 80 लोक बसली आहे. तुम्ही फार भारी काम केलंय, तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय काम केलंय. आणि आत्ता साहेब सांगत होते, आजही घरामध्ये खरं तर सर्वात जास्त वय यांचं झालंय, पण यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम बाकीच्यांचा आहे. बाकीच्यांना सर्व प्रकारचे प्रॉब्लेम आपल्यासारख्यांना आहे, त्यांना फार प्रॉब्लेम नाही. यांच्यातली ती मंडळी सगळी सुखात आहे ज्यांनी सगळं स्वीकारून घेतलंय. म्हणजे जे काही घडतंय ते ईश्वराची कृपा आहे, ईश्वराची हीच इच्छा आहे हे समजून घेऊन जे राहतायत ते एकदम सुखी आनंदी आहे. आणि अशा लोकांचा सन्मान म्हणजे मी तुम्हाला सांगतो, विठोबा आणि तुमची सगळी टीम, तुम्ही ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आज तुम्ही देवाचं काम केलंय. देव जर कुठे असतील ना तर हे देव असतात आपल्या समोर. साहेबांनी एक भाकीत केलं की 2047 मध्ये सगळ्यात जास्त वृद्ध लोक असतील. याच्यात एक दुसरा पण अपवाद आहे, कदाचित ते 34 न राहता ते 12 पण राहणार नाही, कारण वृद्धच होणार नाही अनेक लोक आमच्या पिढीमध्ये. इतकी राहणीमान खराब झालंय, खानपान खराब झालंय की लवकर रामकृष्ण म्हणजे वरतीच जाणार. मी तुम्हाला सांगतो 40-50 क्रॉस नाही होणार. त्याच्यामुळे हे जिवंत देवे, मी तर मी तुम्हाला जाताना पुन्हा नमस्कार करेल एकदा. हे अशा लोकांचे आशीर्वाद तुम्ही घेताय आले आम्हाला. विठोबा तुमचे किती आभार मानू. आज आम्ही त्यांचा जेव्हा सन्मान करत होतो अरे काय छान वाटत होतं, मी तुम्हाला काही सांगू.
तुम्हाला काय वाटत होतं काय माहिती, अर्ध्या आजी आजोबांना समजतच नव्हतं काय चाललंय. त्यांचं म्हणणं असेल एक, खाबर देताय पण आम्हाला, आम्ही तर काहीच केलं नाही. ही आपली संस्कृती आहे, सगळं करून आम्ही काहीच केलं नाही असं म्हणणारी. आणि दुसरी संस्कृती अशी असते, काहीच न करता पुढे पुढे करणारी. ती बघतात तुम्ही आजूबाजूला, आयत्या हा आयत्या पिठावर रेगोट्या. आणि ही मंडळी आहे. आज कोणी कोणासाठी थोडं केलं तर लगेच त्याची परतफेड कशी करावी अशी परिस्थिती असते, आपल्या मनात असतं, त्याची पण इच्छा असते. मी तुमच्या कार्यक्रमात एवढं राबलो, तुम्ही पण माझ्या कार्यक्रमात राबा, है की नाही, लगेच परतफेड असते. आणि ही मंडळी अशी आहे, यांनी काहीच मागत नाही. साहेबांनी काय सटीक भाषण केलं, अतिशय अभ्यासू, आपल्याला सगळं पाहिजे असतं आई बापाचं. आणि साहेब मी कायम माझ्या भाषणामध्ये सांगतो, जे भाग्यवान आहे ना ते ग्रामीण भागात आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, बिलकुल खोटं आयुष्यात बोलत नाही मी. बाकी काय तुम्हाला चमक धमक दिसत असेल शहरातली, बायकांना जास्त दिसते ती चमक धमक, त्यांना असं कायम वाटत राहतं शहर आता सुत बरं झालं असतं बाई जरा. ते मी तुम्हाला खरं सांगतो, इतकी भयानक परिस्थिती आहे, म्हणजे त्याच्यावर बोलायला गेलो तर 2-4 तास निघून जातील. फक्त दिसायला भारी भारी आहे, मात्र तुम्ही जर बघितलं तर कुटुंब, समाज, संस्कृती एकमेकांप्रती, शेजारच्या करणं तर फार दूर झालं, घरात केलं तरी खूप आहे अशी परिस्थिती झाली आहे. नातवंडांना वेळ नाहीये. आपलं कसं विचारणं असतं काय एवढा माहितीये? हा काय बरं का? बरे बरे दादा, गोळ्या घेतल्या का? घेतल्या, झालं झोपा मग. सरकारी दवाखान्यातले आहेत का तुम्ही कंपाऊंडर? है ना? आणि हे का होत? हृदयात प्रेम नाही असं नाही बरं मावली, गाई दे आपण गाई, मरणाची गाई, काय काम धंदा आहे गाई कशाची आहे? आपल्याला मोबाईल पाहायचा आहे. जेवढे पालक इथे बसलेत ना, मुलांच्या नावाने बोंब मारतात, त्यांची पण तीच कहाणी आहे. पोरांना विचारलं तर पोरही सांगतील की हेही तेच करतात, काही कोणाला काम नाही. पण असं बसून जवळ विचारून शांततेने पूर्ण प्रेमाने विचारतोस चौकशी. बरे, चौकशी झाली की नंतर काय करायचं सांगतो. नंतर त्यांना बोलायला संधी द्यायची असा विषय काढायचा. मग आपल्या आईबाबाचे आईबाबाचे काय विषय असतात? भाऊकी, है ना, है ना, की काय नाना, ते तुमचे चुलत भाऊ आले होते शाल घेऊन, काय म्हटले ते? आहा हा 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 हा, 15 मिनिटं नाना ममस्त बोलत राहतील. हो ना, तो माझ्या पाठचा होता, तो लहानपणी बी फार चांगला करे काम, आता बी आमचं चांगलं होतं, आता हरभरा बी घेऊन आला होता माझ्यासाठी, एवढा प्रेमाने दुरून इतका चांगला. माझ्या वाईट टाईम आला ना तेव्हा हज माझ्या बरोबर, आणि हे सगळं ऐकून घ्यायचं छान, काही मध्ये बोलायचं नाही, शहाणपणा करायचा नाही मध्ये. तुम्हाला लक्ष देत, 40-50 इथल्या लोकांची एक सवय असते, ते माय बापांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करतात. असं नसतं, असं नाही करायचं असतं, ते आल्यावर तुम्ही असं नाही करायचं असतं. अच्छा, बापाला शिकवतो. या वयात यांना काहीच शिकवायचं नाही, त्यांचं फक्त ऐकायचं. 6-7 वर्षाचं मूल आणि 70 वर्षाचे आजी बाबा यांना समाजात सगळं माप असत. मला लक्ष देत ना, काय समजा मी तुमच्याकडे आलो आणि त्या दादांनी ते त्यांचं काहीतरी करत बसले, माझ्याशी फार बोललेच नाही, तर आपल्याला काय वाटतं? काय ते मास्तर घरी आले आणि तुम्हाला बोलायला सुद्धा होत नाही, काय करता ते तुम्ही वाचून 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 वाचून? नाही करायचं, ते बाळासारखं असतं, त्यांचं त्यांचं चित्त लागलेलं असतं मस्त, तुमचं मास्तर बिस्तर तुमच्या घरी, है ना. तर त्यांना फार शिकवायचं नाही, त्यांचं ऐकायचं. मग तुम्हाला तुमची आई 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगेल, असं होतं, असं झालं होतं. मग तुम्ही जर ते असे भक्तीभावाने ऐकाल ना, ती सवय तुमच्या मुलामुलींना लागेल, मग ते पण त्यांच्याजवळ बसतील. ते का बसत नाही माहितीये तुम्हाला? त्यांना माहितीये तुम्हीच यांना टाळता. म्हातारी पुन्हा पुन्हा तेच सांगते,
आणि मला सांगा ती काय पिक्चर बनवणारी बाई का, नवीन नवीन पिक्चर सांगेल तुम्हाला, तिच्या आयुष्यात जर तेवढ्याच गोष्टी घडल्या तर ती बाई तेवढंच सांगेल तुम्हाला, पण त्यांना कोणीतरी ऐकून घेणार पाहिजे, कोणीच नाही ऐकायला. माणसाची सर्वात मोठी गरज कोण आहे माहितीये, माणूस. सर्वात मोठी गरज कोण आहे माहितीये, माणूस. तुम्ही खाण्याचे डोंगर ठेवा, तुम्ही सर्व प्रकारचे पिक्चर ठेवा, टीव्ही ठेवा, मोबाईल, तुम्ही दुनिया ठेवा, पण माणसाला माणूस लागतो. किमान या पिढीला तरी, पुढच्या पिढीचं सांगता येत नाही, पुढच्या पिढीचं सांगता येत नाही, ते कोंडून घेतील एकमेकांना. ठीक आहे, पण यांना काय पाहिजे, यांना. म्हणून तुम्ही सांगा ना यांना लंडनला चला राहायला, अरे ते विमानात चढून परत घेऊन येतील तुम्हाला घरी, कारण तिथे माणूस नाहीये, तिथे भारी भारी बिल्डिंग आहे, तिथे माणसं माणसाशी बोलत नाही. यांना रामकृष्ण हरी चार लोकांना केल्याशिवाय यांचं जेवणच जाऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांना वेळ पाहिजे. त्यांचं ऐका, मध्ये डिस्टर्ब नाही करायचं. त्यांनी पाचव्यांदा जरी ते सांगत असलं ताई तर सगळं ऐकून घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो त्यांचे 5 वर्ष आयुष्याचे वाढून जातील, एवढी एक ऍक्टिव्हिटी फक्त करा. नवीन जगाचे नियम त्यांना शिकवायचे नाही, ना त्यांची इच्छा झाली तर शिकवा, नाहीतर नवीन जगाचे, नवीन जग बिघडलेलं आहे, ते सुधारित आवृत्ती आहे, त्यांना कशाला बिघडवत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या पद्धती आहे, ज्या रीती भाती आहे, जे त्यांना पटतं आणि जे योग्य आहे ते त्यांच्यासाठी योग्य आहे. तुम्हाला करायचं की नाही तुम्ही ठरवा, पण त्यांना करू द्या, चुकू द्या, काय अडचणी येतात. जग इतकं बदललं आहे की त्यांना उमजतच नाही सध्या काय चाललेलं आहे, पण तरी सरते शेवटी सर्वात जास्त प्रेम आणि सन्मान त्यांना असतो. म्हणून त्यांना वेळ द्या, बसा, ऐका, त्यांना भरपूर बोलू द्या नीट. मी आज विठोबाचं पुन्हा पुन्हा कौतुक का करतो, योग्य वेळी योग्य व्यक्तींना कसा सन्मान दिला पाहिजे ते शिकायला पाहिजे त्याच्याकडून आणि रुपालीकडून. योग्य वेळ, त्यांना अशी इच्छा नाही की तुम्ही दिवसभर त्यांचा सन्मान करत राहा, नाही, पण योग्य वेळेस त्यांना अतिशय उत्तम सर्वोच्च सन्मान दिला गेला पाहिजे, कारण ते आपले आहेत, आपले कर्तव्य आहे, ते आहेत म्हणून आपण आहे. बाकीचं सगळं सोडा, आम्ही असू कोणी अतिथी काही असू, हे सगळं नंतर आहे, ते आहेत आणि ते होते म्हणून आपण असतो. आणि आम्हाला असं भाग्य दोघांना लाभलं की आज आम्हाला तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला मिळालं, तुम्हाला तुमचा आशीर्वाद आम्हाला घेता आला, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. ईश्वराची खूप खूप कृपा आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं आरोग्य मिळो, तुमची खूप चांगली प्रकृती राहणारच आहे, आमच्या शुभेच्छांची गरज नाही, कारण तुमचं खानपान चांगलं होतं, स्वच्छ होतं, शुद्ध होतं, साधं होतं, स्वच्छ, शुद्ध, साधं आणि मर्यादित होतं. आमच्याकडे या चारही गोष्टी नाही आहे, छान राहील. त्यांना भरभरून प्रेम द्या, आशीर्वाद द्या, त्यांच्या चुका काढणं बंद करून टाका दा, कारण ते परिस्थितीने गंजलेले आहेत सगळे. त्यांच्या आजूबाजूलाच अशी परिस्थिती आहे की त्यांचं टकूरच चालत नाही लवकर बऱ्याच वेळा, तर त्यांना माफ करून टाकत चला आणि त्यांना फक्त भरभरून प्रेम द्या. रोज भरभरून फक्त आशीर्वाद द्यायचा, तुम्ही करता ते मला माहिती आहे. नवीन पिढी तुमच्याजवळ राहत नाही जास्त, बरोबर आहे, बऱ्याच वेळा नवीन पुरा टिकत नाही, चालले इकडे चालले तिकडे. मी तुम्हाला त्याच्यावर एकच गोष्ट सांगतो आणि मग पुढे जातो. हे जे नवीन मॉडेल आलेले आहेत सगळे, हे ते ट्रॅक्टरवाले आहेत ना, ते म्हणून मी मॉडेल शब्द वापरला. हे सगळे नवीन मॉडेल जे आले आहेत यांना ना जास्त जुन्या गोष्टी ऐकायला आवडत नाही, किंवा जुन्या गोष्टी आवडतात, माफ करा मला, त्यांना ना सल्ले ऐकायला आवडत नाही. सल्ले म्हणजे काय, असं करू नको, तस उभारू नको, तस बसू नको, ह्याच करू नको, ह्याच कपडे घालू नको, ह्याच करू नको, ह्याच कर, ह्याचच कर. तर तुमचा उद्देश खूप चांगला आलाय, चांगला आहे उद्देश, त्याचं बलच होईल त्याच्याने, पण त्यांना आत्ताच्या पोराला असं डायरेक्ट सांगलेलं चालत नाही, त्यांना इनडायरेक्ट सांगावं लागतं. आता तुमचे पोरं फार भारी होते, तुम्ही तर जे बोलायचे ते समजा, बोलावंच लागायचे नाही. मला माहिती आहे, खात्री असेल मला, गुरुजींना जर साहेबांना काही सांगायचं असेल तर त्या पिढीला बोलावंच लागायचं नाही, नुसतं बघायचं ते असं.
बघितलं की समजून जायचं यांना काय पाहिजे आणि यांना काय नको पाहिजे. आता तुम्ही असं बघा बरं नवीन पिढीकडे, तर ते काय म्हणतील माहिती आहे? काय झालं बोलताना येत आहे बोला. तर त्यांना ना सूचना देणं बंद करून टाका, तुमच्या आजूबाजूला खेळायला लागून जातील ते. नवीन पिढीला सूचना दिल्या की प्रॉब्लेम सुरू झाला समजायचा. मग तुम्हाला काही सांगायचं गोष्टीतून सांगा, लेखी बोले सुने लागे कसं करतो आपण, तसं त्या आजच्या मुलांना पाहिजे. तसं करा, आपल्या घराचं गोकुळ आहे. अहो कोणत्या घरा, इथे बसलेल्या किती लोकांच्या घरात तीन पिढ्या आहे, हातवर घरावर तीन पिढ्या आहेत, म्हणजे आजी आजोबा त्यांचे पोरं बाळन त्यांचे पोरं बाळ, नाही काही काही तर चार पिढ्या असतील. चार पिढ्या कुठे आहे? पणतू कोणाकोणाचे पणतू, हातवर घर आहे बा, एक दोन तीन चार पाच, काय भारी आहे, भाग्यवान आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अनेक घरांमध्ये आणि विशेषतः शहरांमध्ये प्रॉब्लेम आहे. चार पिढ्या सोडा, चार लोक पण बरोबर सापडत नाही. एकत्र कुटुंब कोण कोण आहे ते सगळे ना तुम्हाला माहिती का? एकत्र कुटुंब कोणतं आहे शहरामध्ये? नवरा बायको एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात. म्हणजे ते जर एकत्र राहून गेले तर समजायचं हे एकत्र कुटुंब आहे. सगळेच कुटुंब तसे असं म्हणत नाही बरं का मी, पण आता जास्त प्रमाण ते शहरात झालंय, कारण सगळे बिझी झाले, बोलत नाही एकमेकांशी. SMS ने बोलतात, म्हणजे असे जवळच बसले SMS ने सांगतात, खायला खिचडी नको बाहेरून मागव. फार भाग्य आहे, ईश्वराचे आभार. साहेबांनी एक शब्द वापरला, जीवन फार सुंदर आहे. जीवन खरंच सुंदर आहे. ज्ञानेश्वर माऊली बऱ्याच ठिकाणी म्हणतात, माणसाचा जन्म मिळाला अजून काय पाहिजे. कुत्राचा मांजराचा कावळ्याचा पिल्लाचा कुठला झाला असता तर कसला सत्कार, कसलं प्रेम, कसलं काय. माणसाचा जन्म मिळून गेला याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट ज्याच्या आयुष्यात घडलेलीच नाही आपल्या. ज्या लोकांना प्रचंड टेन्शन असतं आजकाल, असं कायम वाटतं की अजून पाहिजे होतो, अजून पाहिजे होतो, अजून हे चांगलं असतं, तर जरा चांगलं झालं असतं, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, माणूस जन्म मिळाला याच्याहून महत्वाचं काहीच नाही. ते मिळालं म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, काहीच नाही. माझा रंग असा पाहिजे होता, मी शहरात पाहिजे होतो, माझा अजून 5-10 एकर असतं तर बरं झालं असतं, हे असलं पोरग असतं तर बरं झालं. असं जे काही आपण करतो हे स्वतः स्वतःच्या अडचणी वाढून घेतो आयुष्यात. जे कधी होणार नाहीये ते व्हायला पाहिजे असं बोलून बोलून काहीच होत नाही. जे मिळालंय त्याच्याबद्दल राम कृष्ण हरी रोज आभार पाहिजे की देवा फार किती भारी दिलंय.